आइन्स्टाईन, आल्बर्ट आइन्स्टाईनचं एक वाक्य आहे, खूप छान आहे, महान शास्त्रज्ञ. कोइन्सिडन्सेस, कोइन्सिडन्सेस म्हणजे योगायोग, म्हणजे कोइन्सिडन्सेस आर नथिंग बट गॉड्स वेज ऑफ रिमेनिंग अनॉनिमस. कोइन्सिडन्सेस आर नथिंग एल्स बट गॉड्स वेज ऑफ रिमेनिंग अनॉनिमस. याचा अर्थ आहे मराठीमध्ये, आम्ही ज्याला योगायोग म्हणतो, योगाने चांगल्या गोष्टी घडल्या, ते योगायोग म्हणजे काय? देवाला स्वतःला अलिप्त ठेवण्याचा, किंवा अनॉनिमस म्हणजे नाव नसलेला, म्हणजे स्वतःकडे त्याला घ्यायचं नाही क्रेडिट की मी आहे तो म्हणून, हा त्याचा मार्ग आहे. तुमच्यासाठी तो काय घडतो, योगायोगाने गोष्ट घडली, अरे मी नेमका तिकडे पडलेला असताना तो एक रिक्षावाला आला माझ्या मदतीला, योगायोग नाही. आयुष्य काय म्हणतो, दीज आर गॉड्स वेज ऑफ रिमेनिंग अनॉनिमस. म्हणजे देव इथे काय करतो, तुमचं नाव, तुमच्या माझं स्वतःचं नाव सांगत नाही. हे आइन्स्टाईनचं वाक्य आहे, कोणा फालतू शास्त्रज्ञाचं या फालतू माणसाचं नाही, आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून त्याचे कधी आवाज केलाय का मला सांगा? तो आवाज करतच नाही. आलक्षामध्ये, देवाचा आवाज असा ऐकू येत नाही. हे कलियुग आहे, आकाशवाणी द्वापार युगापर्यंतच अस्तित्व होती. देव प्रत्यक्ष भेटणं सत्य लोकापुरतंच, सत्ययुगापर्यंत बरेच होतं. देव आव्हानंतर दिसणं हे त्रेतायुगातली गोष्ट होती. कलियुगामध्ये देवाचा आवाज असा कोणाला ऐकू आला तर समजायचा, एक तर देवाचा आवाजच नाही, किंवा ह्या माणसाला वेळ लागलेला आहे, या मनुष्य खोटं बोलतोय, ह्या तीनच गोष्टी शक्य आहेत.